मिरगाच्या पावसाला शेवग्याची भाजी खावी. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा घाटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी बनवत होते शेवग्याची भाजी. तर मिरगाचा पाऊस लागला, मृग नक्षत्रामध्ये जेव्हा पाऊस जातो तेव्हा ही भाजी करतात शेवग्याची. तर आमच्या गावाकडे म्हणतात की मिरगाच्या पावसाला शेवग्याची भाजी खावी. औषधी गुणधर्मसुद्धा असतात आणि खूप चांगली असते. म्हणजे ह्या पावसामध्ये ही भाजी सगळी लोकं गावाकडची खातात. तर आमच्यात पण आणली होती. तर हीच भाजी मी आता करत होते. तर तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीने बनवते. तर ही भाजी मी आधी कुकरला लावून घेतली, म्हणजे ती उकडून घ्यायची असते. तर माझ्या सासूबाई बोलल्या की कुकरलाच लाव, तीन शिट्ट्या दिली की उकडेल ती. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी म्हणजे झाडावर हा भाजीपाला अजिबात राहत नाही, लोकं घेऊन जातात. आणि जेव्हा ही भाजीपाला लोकं तोडून न्यायला लागली तेव्हा मला समजलं की मिरगाचा पाऊस जो असतो तो लागलेला आहे. लगेच समजतं, म्हणजे कॅलेंडरमध्ये पाहण्याची गरजच पडत नाही. आणि गावी जेव्हा मी असते तेव्हा, म्हणजे पेरणीच्या दिवसामध्ये मी गावी असतेच, त्यामुळे ही भाजी मलासुद्धा खायला मिळते. इतर वेळी जरी केली तरी चांगलीच आहे, पण इतर वेळी कोण करतं न करतं पण ह्या दिवसांमध्ये नक्कीच करतात, म्हणजे ह्या मिरगाच्या पावसामध्ये. आता ही भाजी अशा पद्धतीने उकडलेली आहे. तर आता करायचं काय, फोडणी घालायची. तर तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा. तुम्ही भांड्याकडे जास्त बघू नका, जज करू नका. सासूबाईंची खूप पहिल्यातली भांडी आहेत ही, जेव्हा त्या चुलीवर जेवण करत होत्या आणि तेव्हाचीच भांडी अजूनही यूज करतात. सो तिकडे लक्ष देऊ नका. भरपूर सारा कांदा घालायचा आहे. त्यानंतर कांदा घातला की त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ घालून ही भाजी घालायची आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, आम्हाला आवडतो म्हणून मग मी घातला. आणि मग एक 5 मिनटं पुन्हा वाफेवर थोडंसं पाणी ओतून ही भाजी पुन्हा शिजवायची आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी तयार आहे. मला सोडून का गेलेलास तू? एकटीच बसली होते तर का गेलेलास मला सोडून? माझ्या खांद्यावरती झोप. तुझ्या खांद्यावरती झोपू? तू मला सोडून गेलेलास ना. आणि असं का म्हणतोय? मग माझी मम्मी पावती बसते इथे असं कर. विहान दिवसभर शेताला गेलेला, सकाळी 9:30 शेताला गेलेला. आता किती वाजले? 6:45 झाले. नाही, गरम होऊ दे पाणी. 6:45 वाजलेत. भुईमुग टोकण्याला गेलेला सगळ्यांसोबत आणि आता आलाय 6:45. दिवसभर मी एकटीच होते घरात. विहानला खूप मिस केलं आणि विहान आल्याला हगी करतोय. मला म्हणतोय माझी मम्मी एकटी घरी होती पाप. विहानचा आता अवतार दाखवते तुम्हाला. आता कशाला ब्रश करतोय? थांब ना, तुझे कपडे बघू ना कसे झालेत. बघ शेतकरी, आमचा छोटा शेतकरी बघू. बापरे, पाठीमागे कर, टर्न टर्न कर. विहानचे कपडे थांब. हे आता घासून पण होणार आहेत का साफ? छोटा शेतकरी. आता विहान बात करणार. आता वाजले 6:45. हे विहानचं आणि माझं कन्व्हर्सेशन मला इतकं भारी वाटलं. विहानचं बोलणं ज्या पद्धतीने तो बोलत होता. प्रॅक्टिस करू? तूच बोललास ना, प्रॅक्टिस कर. प्रॅस्टिक करू? अच्छा, प्रॅक्टिस नको करायला.
प्रॅक्टिस करू का प्रॅस्टिक करू? बर अजून अजून नको करायला, अजून नको बस चल एकच का? सगळंच करणार मी. अरे तुला काय सांगायचं ते बोल. तेच तर सांगायचंय मला, मी सगळंच करणार. सगळीच प्रॅक्टिस करणार मी. तुला का त्रास व्हायला लागलाय मग? तुला का त्रास होतोय मग माझा इतका? त्रास का होतोय मग मला इतका? कशाला ओरडतोयस तू? कशाला शाउटिंग करतोयस? मला खूप हसू येते विहान, तू बोलतोयस ना म्हणून. तू खूप चिडलायस का? तुला माहित ना तू कशामुळे चिडलायस ते, मला काय माहित आता. लाफिंग केलं म्हणून चिडतोयस? अच्छा ओके ओके. आता मी बोलतच नाही, आता मी चुपच बसणार आहे फक्त. आता तू बोललास ना तू चुप बस, आता मी चुपच बसणार. आता मी चुपच बसणार आहे. मी चुप नाही म्हटलं तुला, फक्त चुप म्हणजे अभ्यास चुप असतो ते म्हटलं हे. अरे मम्मा गोडूला माझं काम आहे का? आणि मला काहीच काम नाही. तू काय काम करतोस सांगतोस ते. होते काय काम? तू तुझं तुझं सांग, तुझं तुझं बोल. तू मला कशाला विचारतोय मग? फोटो मग मी काढतच नाही, मला समजत सगळं. तू नको शिकवू मला. तुला काय समजत त्यातलं? तू मला कशाला शिकवतो? काय काम नाही आहे माझं? बाहेर येऊन बोल ना, आतमध्ये जाऊन कशाला बोलतो? काय अरे यार, तुझं काय काम आहे? तुझी का चिडचिड होते मग? मला नाही बोलायचंय ना पण. तू कशाला आतमध्ये जाऊन बोलतोय मग? तुला नाही समजत का? काय बोलायचंय ते बोल इकडे बाहेर येऊन. काय शिकवलंय तुला? मग तुझी बुक आहे इकडे, मी घेतली. मग तुला कशा? तू तर स्टडी पण करत नाही काय नाही, मग कशाला तुला बुक पाहिजे? हा आणि म्हणतो काय काम आहे? ती नाही, मी न्यू वाली बुक आणली ही. कुणा?
मला आणले, तू तर स्टडीच करत नाही, मग मी घेणार, तुला देणारच नाही मी। माझी बुक कुठे आहे? तुला कशाला बुक पाहिजे, तू स्टडी कुठे करतो? माझी बुक कुठे आहे? ठीक आहे, ही तुझीच आहे, पण मी घेतली आता ही बुक। चिडचिड होते का तुझी? हाँ। कशी? तू माझी बुक घेतली म्हणून। दाखव चिडचिड करून। दाखव ना चिडचिड करून। आगाव। तू आगाव। तू आगाव। विहान आणि मी रोज गल्लीमध्ये सायकल फिरवायचे दुपारी संध्याकाळच्या वेळेला, जरा मस्त निवांत, आणि आमची गल्ली पण खूप मोठी आहे त्यामुळे फिरवायला पण छान वाटायचं। विहानची सायकल तर आम्ही जाताना घेऊन नाही जाणार आहोत, इथेच ठेवून जाणार आहे, तर म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडी प्रॅक्टिस करून घे। आता पाठीमागच्या चाकांवर तो सायकल मारायला शिकला आहे, पण आता नेक्स्ट टाईम थोडी ती चाकं काढून पाठीमागची मग शिकवायला हवं। आणि आता वाजलेत सकाळचे 6 आणि आता आम्ही निघालो आहे पुण्याला जायला। तर आमची फायनली सुट्टी संपलेली आहे, विहानचं स्कूल स्टार्ट झालेलं आहे आणि 1.5-2 महिन्याची सुट्टी संपली आणि आम्ही रिटर्न निघालो। जाताना खरंच मन भरून येतं, असं वाटतं की नको जायला, आपलं गाव, आपलं घर, आपली माणसं, येताना भारी वाटतं पण रिटर्न जायला खरंच नको वाटतं। आणि घरच्यांनासुद्धा खूप रडायला होतं, आणि एकतर घरात लहान मुलं असतील आणि ती जेव्हा जातात तेव्हा त्यांना तर काय विचारायलाच नको, इतकी अवस्था असते। जवळपास 2 महिन्यांनी मी घरी येत होते आणि घराची अशी बेकार अवस्था झाली होती, तर बऱ्यापैकी मी म्हणजे थोडंफार पसारा आवरावर केलेला आहे आम्ही दोघांनी मिळून घरात। आता गावाहून येताना पण आमचा खूप बोजा होता, खूप सामान होतं, आणि किचन तर बघा, ही सगळी भांडी घासायची आहे, सगळा ओटा क्लीन करायचं आहे, सगळं क्लीन करायचं आहे, फ्रीज क्लीन करायचं आहे, म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या आहेत। तर माझे पुढचे 2-3 दिवस तरी क्लिनिंगमध्येच जाणार आहेत। पिझ्झा बनवू? परत बनवूया नेक्स्ट टाइम, आता खूप काम आहे ना, मग कसं करू? आता चपाती भाजी बनवते ना मी। तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय बाय।